बसवराज बोमई यांनी बेंगलोर येथे मीडियासमोर आपलं मत मांडलं की जत तालुका महाराष्ट्रातला कर्नाटकमध्ये येण्यास इच्छुक आहे. त्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. कारण असला कुठलाही प्रकार नाही, जत तालुका हा महाराष्ट्रातच राहणार. परंतु गेले 75 वर्ष जत तालुक्याचा विकास व्हावा, त्याचा विकास झालेला नाही. त्यामध्ये आरोग्याचा असेल, तुमचा रस्त्याचा असेल, विजेचा प्रश्न असेल, पिण्याचा आणि शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याच पद्धतीनं जतला आम्ही पोलीस स्टेशन मागतोय संकला तो प्रश्न असेल, असे विविध प्रश्न आहेत. आज रस्त्याच तर मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. आणि खासदार आमदार मंत्री म्हणतात की आम्ही निधी मोठ्या प्रमाणात दिलोय, म्हशाचं पाणी आलंय. कुठं आलंय पाणी? पाणी आलंय ते फक्त पश्चिम भागामध्ये आलंय. पूर्व भागामध्ये 65 गावं पाण्यापासून वंचित आहेत. त्यांना जर निधी द्यायचा असेल तर 2000 कोटीचा निधी दिला पाहिजे, त्यावेळी तिकडला विकास होणार आहे. नाहीतर आज जर आम्ही तिथं गेलो, आदिवासी भागासारखा माझा पूर्व भाग आहे, शेतकरी अगदी मेटेकुटीला आलाय, त्यांना पाणीच नाही, प्यायचं पाणी नाही, शेतीचं पाणी नाही, आणि भयानक शी जमीन आहे पण करायला पाणी नाही. म्हणून माझे या राज्य सरकारला विनंती आहे की तुम्हाला जर खरोखरच करावं असं वाटत असेल तर तुम्ही या पूर्व भागासाठी, या जत शहरासाठी, या तालुक्यासाठी जो आमचा निधी आहे, आमचा जो बॅकलॉग आहे तो तुम्ही द्या. आज तुरचीचं बोबलेश्वरचं पाणी येणार, हिरपड असलगीचं पाणी येणार, ह्या भात आहेत, ह्या काही पाणी येणार नाही. तुम्ही महिषाचं जे सर्वे म्हणताय तो देखील तुमचा सर्वे झालेला आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब म्हटले की मी 700 कोटी रुपये दिलेले आहेत, परंतु आज अखेर काही आलेलं नाही. माझं शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही जर निधी नाही दिला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जत तालुका पूर्णपणे बंद करण्यात येईल आणि शेतकरी, जनता, कार्यकर्ते सहभागी होतील. आणि जर तुम्ही 8 दिवसात निधी नाही दिला, येणाऱ्या ग्रामपंचायतीला आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानानं आम्हाला मतदानाचा हक दिला आहे. तुम्ही जर आम्हाला विकास काय असतोय जर दाखवत नसाल तर हे दुर्दैव आहे. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जत आहे, वाळवा आहे, मिरज सांगले आहे, त्यांचा विकास झाला केला जातो, तिकडे निधी पळवला जातो, मग जतला का दिला जात नाही? आज MIDC सारखी जतमध्ये यंत्रणा आहे, त्या ठिकाणी फक्त 10 प्रोजेक्ट चालू आहेत. शासनाने त्याची चौकशी करून बेरोजगार सुशित बेकारांना प्रोजेक्ट देऊन MIDC ऊर्जा व्यवस्थेत आणले पाहिजे. पूर्व भागामध्ये MIDC झाले पाहिजे जेणेकरून बेकारीचा प्रश्न सुटेल. आज बेरोजगारी झालेली आहे, लोक गुन्हेगारीकडे बोला लागलेत. यांना सुविधा जर द्यायचं असेल तर तालुक्याला 2000 कोटी द्या आणि प्रश्न मिटवा. आणि मी जे आमदार खासदार इथले मतदान घेऊन जातात निवडणुकीपुरते, मग ZP पस ग्रामपंचायत सोसायटी आमदार खासदार की तुम्ही घेता खुर्ची भोगता, सत्ता भोगता, पण तालुक्याच्या हितासाठी काहीच करत नाही. येत्याला लक्षात ठेवा की तालुक्यातील जत्ता सुज्ञ आहे, मतदार सुज्ञ आहे. तुम्ही विकास करत नसाल तर तुम्हाला भाई फेकल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं या तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच झटतोय. आज तालुक्यात जर विकास सुविधा काय मिळाल्या असतील तर 0 म्हणावं लागेल. त्यामध्ये मग रस्त्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शेतीचा आणि लोकांच्या पिण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, जत पोलीस स्टेशनचा असेल. आज पोलीस रिक्त आहेत, शिक्षण विभागामध्ये शिक्षक नाहीत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जत तालुक्याचा विकास झालेला नाही. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो, जर आपण येत्या 8 दिवसात माझ्या जत तालुक्याच्या विकासासाठी सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी 8 दिवसात जर जत येथे मीटिंग नाही घेतली, विकास निधी 2000 कोटी नाही दिला, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं मी संजय कांबळे आणि आम्ही सर्व पदाधिकारी पूर्ण तालुका बंद करू आणि होणाऱ्या उद्रेकाला शासन जबाबदार असेल. धन्यवाद. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर
व परिपूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।